आणि सगळ्यांनीच भाजावली पण सुरुवात केली नाही या आपलं कोपरं तो पिंकेच्याचं कोपरं. नमस्कार मित्रांनो, मी प्रथमेश पाडे ओ निसर्गाची या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापूर्वक स्वागत करतो आहे. आणि आज सकाळपासून कवा तोडत आहो, घराकडची पण तोडून झाली कवा. कवा म्हणजे काय तर झाडं असतात, झाडांची फांदे तोडायचे आणि असे ठेवायचे ह्या आबून ठेवल्या ना आमच्या, आणि ते पडावे त्याचे पप्पा हे असे टाळत हे सुकत ठेवायचे असे. मग सुकल्यावरती कोपऱ्यात ठेवून जायचा. आणि ह्या सध्या लवकर करतो सगळेच, कारण नंतर पण कामं असतील आता घराची. कोणाकोणाच्या कोणकोण घर बांधत असतात, कोणाकोणा काही काही जाऊचं असतात, बारीक सारीक कामंही चालत असतात. आणि आता सध्या कोळा पण तोडतील हळूहळू सगळेच, आपण पण सुरुवात केलाच आहो. आणि या सगळ्या एक एक 1.5 महिन्यानंतर मग जाऊचं असतं, म्हणजे जेव्हा जेव्हा वेळ मिळत तेव्हा तेव्हा नंतर जातात, आपल्या वेळेनुसार करतात मग कामं. आणि कराड पण भरपूर वाढला. कराड म्हणजे ह्या गवात हा तर आता सुकला का, आमच्याकडे कराड म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात आपण सांगा. जाऊया आता, पप्पा काय करत बघूया. पप्पा पुढे येले आहेत, मी जरा झोपलेले आता झाली आहे झोप तशी बऱ्यापैकी. आणि या साईडला झाडं जास्त आहेत त्यामुळे पूर्ण हिरवे हिरवे दिसता, आणि या साईडला एवढी झाडं नाही आहेत. पावसाळ्यात पूर्ण हिरवे दिसता, पण आता सगळा रान मेला. पप्पानी हे पण तोडून ठेवले नाही आहेत, आणि या साईडला पण, आणि आतमध्ये खूप गच्छ हा, तर आपण तोडूचा हळूहळू. आता आपल्याक ह्या झाड तोडूचा, फक्त फांदे तोडूच होत आपल्याक. तोडूया. हे कोपरे पण गेल्या वर्षी केलेले नव्हते, त्यामुळे कराड वाढला. त्यात आग पण घालूच्या, म्हणजे आपल्याक या साईडची झाडं तोडली की ती कवळ आपल्या खाली ठेवू गावतीत. आग पण लावून घेऊया, कारण आता हिंबार पण नाही आहे त्यामुळे आग काही जाऊची पण नाही. ह्या एकाच कोपऱ्याक लावच्या, त्यामुळे पापा विझवतात तकडच्या. पुढचे कोपरे पड असतात त्यामुळे कराडा सगळीकडे आग पुढे जायत म्हणून इजवतात आत्ताच. जेव्हा आपलं कोयतो आणि आकडीया आता लावूया आणि लगेच झाडावर चढाया. आणि ह्या झाडावरती हुरण पण हा पण जास्त नाही हा. हुरण म्हणजे हे काय मुंगे असतात, पण हे चावतात खूप.
खालचे सगळे फांदे तोडून झाले आहेत, तर वरचे रवले आहेत आणि मी पण वरतीच बसलो आहे. पाठी पण आग पेटता दोर एक कोपरो जळलो आणि आग पण वर गेली आहे. आणि वर चढताना पण संभावून चढायचा, तसा चढाक सोपे आहे कारण मध्ये मध्ये फांदी असतात, त्या फांद्यावरती आपण जसं जसं तोडत आहोत तसं जसा पाय पण देत वरपर्यंत यायचा, म्हणजे तोडू पण बरा पडता आपल्या. तेवढं हवला तेवढं तोडून घेऊया आणि खाली उतरूया. एक कोपरं जळलो पूर्ण आणि आग वरच्या साईडला गेली, तो पण आपलंच कोपरं. आणि पुढच्या कोपऱ्यांतर पण भात लावणी होती, त्यामुळे तिकडे काय करार नाही जास्त, फक्त बांधानी हा. फक्त एक हात फक्त घट्ट धरून रवायचो आणि एका हातात कोयतो घ्यायचो आणि तोडायचं. फक्त पाय लांब ठेवायचो, नाही तर पायावर पण बसता कधी कधी कोयतो. गेलं वाकवायचं एकदा तुटला घ्या, ढकलून द्यायचं चाल. आता एक साईड झाली आहे या साईडची तोडून, कोयतो ठेवलं येतं आहे आणि ही फांदी शेवटपर्यंत ठेवायची, म्हणजे एक हात एका धरूक भेटला आणि बाकीच्या फांदी आपल्या तोडूक भेटतात, म्हणजे मदत होता. आणि शेवटला उतरताना ही पण फांदी तोडायची आणि खाली उतरायचं. हा चला आता. आणि जसे जसे फांदी तोडून वजन कमी होता तसं तसं झाड पण जास्त हलता. ही फांदी मोठी होती, आणि वरचे पण सगळे तोडून झालेत आता फांदे. हा हवा पण चांगली सुटली आहे, बरा वाटता. या झाड आता खडसून पण झाला आणि आग पण आपली लावून पण झाली आहे. 6 वाजले आता, घराक जाऊया, संपलो आजचा दिवस. चला उतराय आता खाली. ह्या झाडावर पण पक्ष्यान घरटो बांधले नाही का, वरचा सगळा तोडून झाला आणि खाली फांदे असे पडले आहेत झाडाचे गोल. आता संध्याकाळ झाल्या त्यामुळे हे आता गोळा करीत नाही आहो, कारण हे अजून भरपूर टाईम लागतलो. तर अजून वरतो जायत ह्याच्यात, कारण ही अशी फांदी मोठी होत, त्याच्यातल्या आतमधली हे एवढा लाकूड जेवढा जाड आहे सगळा आपल्या जाळूक भेटता आणि वरचे फांदे काढूचे लागतात. आमच्याकडे भिडसतात असं म्हणतात. ठेवूया तर या उद्या करूया, तर जाऊया घराक. हाऊस पण वाट बघीत असत. ही लिंगडं तोडलेली
वहीसाठी पप्पान ठेवल्याने तर हे आपण घेऊन जाऊया घरात। हॅलो खाना आता हां आणि झाडावर पण वर चढताना काय नाही कारण जाताना फांदे असतात वर चढाक सोप्या पण जेव्हा आपल्या खाली उतरायचं असतं झाडावरनं तेव्हा फांदे नसतात तेव्हा झाडाकडं धरून उतरायचं लागतं। आणि वरची जागा जर मोठी असत तर मग खाली उतरताना खूप प्रॉब्लेम होता। तर हाणला उशिरा आणि त्या दिवशी जाऊन पप्पांनी या साईडला हलून ठेवल्याने थोडेसे आता आपण हे पण टाकूया त्याच्यावर। पाणी पिऊया आधी धमाक झाला। आई पाणी दे ना मी पण येऊ पाणी पिऊ। काय वया काय देऊ आहे कोण तो मी तो आणि तू आणि कवळ्या तोडून गेलोय कवळ्या 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 काय तोडून गेलोय कवळ्या तोडून गेल होय खय गेला तर तू दिसत हात कर दाखव हात दाखव तूच ना कवळा तोडून गेलोय किती तोडलं एकच झाड तोडले आता संध्याकाळी गेलेले तो आता सकाळी तोडला भरपूर सकाळी सात आठ तोडला पप्पानी मी दोघांनी होतो गरम झाला ना तू या हो बरी अस ना तू मी बरं आहे संध्याकाळ झाली ना टायमिंग झालं ना टी व्ही बघूचो कार्यक्रम काय बघतल खयचो कार्यक्रम बघतल खायचो सांग खयचो बघतल सांग सग बाबा तुझं सगळे लावतो पहिल्यांदा खायची कवळा तोडायची तुम्ही कवळा पहिली आमची कवळं होय नाही कधी वर कोणची तरी घ्यायची आणि किती तोडायची पहिल्यांदा सगळे तोडायचे ना सगळी सगळे आता कोण करीत नाही शेती जास्त शंभर दोनशे कवळ तोडू बापरे आता तीस कवळ तोडताना हे करतो रडतो रडतो बघ आता बघ तुझं नातू करता अजून आहे तू आणि मी आवते दोघा जण आजी होत ना माझी नातू आहे ना तुझं काय देत नातू आप काय लागतो पैसे आजीने एकदा दहावीत असताना मला मोबाईल दिलेला ना आठवणार होता चला आंघोळ करते आता फळ्या जाऊचा फंड्या जाऊचा फंड्या किती आता व्हिडिओ टाकू जाव ना तू येतो कोणी येते खाऊ काय आणू काय तू सांग आता काय आणू चिकन आणू चिकन खाऊया चाल चिकन चला आता आंघोळ पण करून घेऊया आणि फंड्या जाऊया बाय हात दाखव आहे टाटा कर बाय बाय आणि असा होता आजचा व्हिडिओ आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करून पण नक्की सांगा व्हिडिओ कशी होती भेटूया उद्याच्या व्हिडिओ चला बाय।